नांदेड जिल्ह्यात एका नराधमाने आपल्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासली आहे. हा प्रकार नायगाव तालुक्यातील बडबडा शिवारात घडलाय. या प्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून कुंडूर पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलाय. 14 वर्षीय पीडित युवती आपल्या घरासमोर थांबलेली असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचे वडील सोनाजी हणमंते याने शेतात ज्वारी कापणीसाठी येण्यास सांगितले आणि त्याच्या बदल्यात आदलीभर ज्वारी देणार असल्याचं सांगितलंय. तसेच ज्वारी कापताना मैत्रीण सोबत असल्याचंही सांगितलं म्हणून पीडित युवतीने होकार दिला. नंतर पीडित मुलगी, तिची मैत्रीण आणि नराधम वडील सोनाजी हणमंते हे तिघे जण ज्वारी कापणीला गेले. दुपारी तिघांनी मिळून जेवण केलं, मात्र पाणी संपल्याचं सांगून नराधम सोनाजी याने आपल्या मुलीला शेजारी शेतातून पाणी आणायला पाठवले. यावेळी पीडित युवती ही पाणी आणण्यासाठी मैत्रिणी सोबत जाण्यासाठी निघाली असता त्याने तिला जाऊ दिले नाही. तोपर्यंत आपण ज्वारी कापण्यास सुरुवात करू असे म्हणून पीडित मुलीला शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केलाय. एवढंच नाही तर त्या नराधमाने हा प्रकार कुणाला सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. पीडित युवतीची मैत्रीण येताच तिने हा घडलेला प्रकार तिला सांगितला. भयभीत झालेल्या त्याच्या मुलीनेही पीडित मुलीला सोबत घेऊन घर गाठले. पीडित युवतीच्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात सोनाजी हणमंते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.